तुमची शिवसेनेमध्ये कोंडी करण्यात आली एक, खरं होतं ते? आता ते राजकीय कोंडी असते, ते सगळ्या कोंड्या, कोंड्या तर प्रत्येक पक्षात कोंड्या असतात. तो ते विचारत चव्हाण साहेबांना, अशोकरावांना, कुठच्या पक्षात कोंडी नसते, कोंडी सगळीकडे असते. चालायचं, आपण आपण आपल्या पद्धतीनं जे आहे मार्ग चोखाळायचे असतात आणि त्याप्रमाणे पुढे जायचं असतं. कोण गारुडे, कोण अमुक, कोण सापवाले, कोण गाढववाले, हे सगळे घेऊन, मर्यायवाले, हे सगळे घेऊन आम्हाला मंडळ आयोग मिळालाच पाहिजे म्हणून घोषणा देत मी त्यांचं नेतृत्व करत होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून ही पण बातमी आणि ही पण बातमी. आता करायचं काय? म्हणजे बाळासाहेब घरी, घरातून ते सांगतात की म्हणजे थोडक्यात म्हणजे मंगल मंडलच्या विरुद्ध जे आहे त्यांचं वेगळं मत होतं आणि मी तर मंडल झालाच पाहिजे. आणि मग नंतर असं ठरवलं की मला असं वाटतं की आता आपण कुठेतरी जे आहेत एक वेगळाच विचार डोक्यामध्ये आलेला आहे. आणि तो विचार येण्याचं कारणसुद्धा तसंच होतं, जर आदिवासी समाजांना आणि दलित समाजांना ज्या प्रकारचं आरक्षण मिळालं त्यातून त्यांना जे केंद्रापासून तर राज्यांपर्यंत जे जे फंड्स मिळतात त्यातून त्यांचं जे आहे उन्नती होते आहे, तशी या 54% असलेल्या ज्या समाज 400-450 जाती ह्या नुसत्या महाराष्ट्रात आहेत त्यांचंसुद्धा काहीतरी झालं पाहिजे म्हणून जे आपण मंडल आयोग मंडल आयोग म्हणत होतो आणि आता तर हे वेगळ्या मार्गानं बोलतो. आणि मग मी लक्षात मनात घेतलं की आपल्याला आता दुसरा पर्याय काय राहिला नाही. आणि त्यावेळेला काँग्रेस ह्या सर्वसाधारणपणे ज्या आहेत पवार साहेब वगैरे हे त्या बाजूचे होते त्यावेळेला. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की बरं ठीक. त्या काळात आम्ही ज्या बातम्या दिल्या होत्या त्याच्यात एक बातमी अशी होती की तुमची शिवसेनेमध्ये कोंडी करण्यात आली एक, खरं होतं ते? आता राजकीय कोंडी असते, ते सगळ्या कोंड्या, कोंड्या तर प्रत्येक पक्षात कोंड्या असतात. तो ते विचारत चव्हाण साहेबांना, अशोकरावांना, कुठच्या पक्षात कोंडी नसते, कोंडी सगळीकडे असते. चालायचं, आपण आपण आपल्या पद्धतीनं जे आहे मार्ग चोखाळायचे असतात आणि त्याप्रमाणे पुढे जायचं असतं. चव्हाण साहेबांचं नाव घेतलं म्हणून एक तो प्रश्न विचारतो. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पुन्हा विलासराव देशमुख, मग अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आता उद्धव ठाकरे, अशा 5 मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काम केलं. 7 कोण? सुधाकरराव नाईक आणि शरद पवार साहेब. नाही, 91 हो, सुधाकरराव नाईक, हो बरोबर. 91 तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला. 91 मध्ये सुधाकरराव मुख्यमंत्री, रेव्हेन्यू मिनिस्टर, रेव्हेन्यू मिनिस्टर होतात, बरोबर. सॉरी, म्हणजे हे कळतो. कुठल्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये होता? अशोकराव समोर आहे म्हणून सांगू नका. कुठल्या मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये होतात काम करताना? नाही, अगदी खरं सांगायचं, सगळे मंत्री मुख्यमंत्री चांगलेच होते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो आणि गृहमंत्रीसुद्धा होतो. आणि त्यावेळचे घेतलेले निर्णय तुम्हाला माहिती आठवतात बघा. म्हणजे वेळ आली आणि फाईल आली तर बाळासाहेब ठाकरेंना अटक करायला पाहिजे असं जेव्हा पोलिसांची फाईल आली त्यावेळात त्यांना न विचारलं खरं म्हणजे मी ती सही केली. आणि त्यांना ही बातमी जी आहे TV कळाली. ते म्हणजे ठीक आहे, आता तुम्ही निर्णय घेतलेला, चला पुढे, पाठीमागे उभे राहिले. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा ते भरत शहा नावाचे हिऱ्यांचे व्यापारी आणि ते त्या दाऊद बरोबर संबंध असायचा आणि दुसरीकडे जे आहे त्या बॉलिवूडमध्ये ते काम करायचे. म्हणजे बॉलिवूडमधले लोकांना त्यावेळेला जो त्रास व्हायचा त्याच्यामध्ये आमच्या पोलिसांचं असं म्हणणं झालं की ही मंडळी जी आहे सगळं कळवतात की याला एवढा फायदा आहे, त्याला तेवढा फायदा आहे आणि मग तिकडून फोन येणार आणि हे मध्यस्थ करणार, हे सगळे ज्या टेप रेकॉर्डवर ते त्यांनी ते मुद्दे गोळा केले. आणि त्यावेळेला भट्टाचार्य म्हणून ते वाजपेयी साहेबांच्या जवळचे जे मानलेले जावई म्हणतात ते त्यांच्याबरोबर असतात. त्यांना वाटलं मला कोण काय करणार. आणि मग बालचंद्रन नावाचे आमचे एक जॉईंट CP होते, आणि मला असं वाटतं की MN सिंग आमचे कमिशनर होते, पोलीस कमिशनर. त्यांनी जे सगळं आणून मला
अक्षरशः जे ऐकवलं की ते दाऊद बरोबर कसे बोलतायत, बोलतोय तो अमोक तमोक तमोक. मी म्हटलं ठीक आहे, कोणाला काही बोलू नका. आणि जेव्हा वेळ मिळाली, परदेशात ते गेले होते, ते कोणते भरतशाह वगैरे ते आले, म्हटलं थांबा, मग पूजा होती त्यांच्या, म्हटलं थांबा. आणि मग एक दिवशी ते मोकळे वाटलं, म्हटलं आता बोलवा. आणि त्यांनी त्यांना बोलवलं आणि सरळ म्हटलं कोणाला काही सांगू नका. 2 वाजेपर्यंत चर्चा केली केली आणि 3 वाजता कोर्टात नेऊन सांगितलं यांना आम्ही मोक्याखाली अटक करीत आहोत. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं की या भरतशाहनं मोका लावला. हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे भुजबळ, तुम्ही निर्णय घेतला, विचारपूर्वक घेतला, मी तुमच्या बरोबर आहे, चला. ते एक स्वातंत्र्य जे आहे मी त्यांच्या बरोबर काम करताना निश्चितपणे अनुभवलेलं. यू आर मोर कम्फर्टेबल विथ विलासराव. हां, त्यावेळेला मला त्या पॉवर सुद्धा तशा होत्या ना, होम डिपार्टमेंटची पॉवर माझ्याकडे होती. बरं, मी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही म्हटलं तरी पहिला अध्यक्ष त्यावेळेला होतो, त्याच्यामुळे ती एक शक्तीसुद्धा त्यावेळेला माझ्या हातामध्ये होती ना. म्हणजे थोडंसं जरा काय म्हणतात स्टेटस थोडंसं जरा एखादा थोडंसं जरा वाढलेलं होतं जरा, त्याच्यामुळे मग आम्ही पण आपलं सुसाट असं ते, पण एक मोकळ्या मनाचा फार दिलदार मनाचं ते होते. अर्थात ही सगळीच मंडळी जी आहेत मराठवाड्यातले म्हणा पश्चिम महाराष्ट्र सगळी आहेत दिलदार मनाचे आहेत, परंतु त्यांच्याबरोबर आलं लक्षात, माझ्या लक्षात आलं आता तुम्ही काय म्हणताय ते.